हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला SPPO म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोलॉजीचा स्टडी करायचा आहे. MCQ थ्रू आपण रिसर्च मेथोलॉजीचं प्रिपरेशन करत आहोत, ज्याचं ह्याचं आपलं 18वं लेक्चर आहे. ऑलरेडी 17 लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स खरोखरच या एक्झामला यावर्षी टार्गेट करत आहेत आणि ही हे वर्ष त्यांना वाया घालवायचं नाही आहे, अशा स्टुडंटसाठी स्पेशली आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशली ऑन रिसर्च मेथोलॉजी. जसं की तुम्हाला माहिती आहे, पुणे युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्ससाठी सिलॅबस जो आहे 50-50 आहे. 50% सिलॅबस हा पूर्णपणे रिसर्च मेथोलॉजीवरती आहे. सो त्या बेसिसवरती हा फुल कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणारे संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, संपूर्ण अभ्यासक्रम वरील लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स अँड प्लस क्रॅश कोर्स. ठीक आहे, जो क्रॅश कोर्स तुम्हाला एव्हरी वीक मिळेल, ज्या क्रॅश कोर्समध्ये एका दिवसामध्ये पूर्ण रिसर्च मेथोलॉजी तुमची कम्प्लीट होईल, रिसर्च मेथोलॉजीचा स्टडी प्रत्येक वेळेस होईल, जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल कन्सेप्ट पुन्हा पुन्हा क्लिअर करण्यासाठी. ज्याची फीस आहे 799 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. सो आजच जॉईन व्हा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर आज आपण बघतो रिसर्च मेथोडॉलॉजी युनिट 5 मध्ये सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा सॅम्पलिंग म्हणजे काय आहे याबद्दल आपण बघणार आहोत. तर याचा सिलॅबस मध्ये जर आपण सिलॅबस वाईज चाललो आणि हे आपलं 5वं युनिट आहे चालू, त्या युनिटमध्ये काय काय सिलॅबस आहे, सॅम्पल अँड सॅम्पलिंग डिझाईन, कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन, सॅम्पल सॅम्पलिंग फ्रेम, सॅम्पलिंग युनिट, नीड अँड ऍडव्हान्टेज ऑफ सॅम्पल स्टडी, मेथड्स ऑफ सॅम्पलिंग, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, सॅम्पलिंग एरर, कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, टाईप्स ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, सिम्पल रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग, प्रोपोर्शनेट अँड डिस्प्रोपोर्शनेट स्ट्रॅटिफाईज रँडम सॅम्पलिंग, टाईप्स ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अँड पर्पोजिव्ह स्नोबॉल. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की व्याख्या काय आहे, सॅम्पलिंग म्हणजे काय, त्याचे डिझाईन्स कोणते आहेत, कन्सेप्ट कुठले आहेत, पॉप्युलेशनशी ते कसे निगडीत आहेत, किंवा त्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत, स्टडी मटेरियल त्याचं कसं आहे, किंवा मेथड्स कुठल्या आहेत सॅम्पलिंगचे, कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर प्रोबॅबिलिटी नॉन प्रोबॅबिलिटी हे टाईप्स आहेत सॅम्पलिंगचे ते काय आहेत, त्यानंतर रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हे प्रोबॅबल आहेत की नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये येतात, हे सगळं जे आहे ते या सिलॅबसमध्ये युनिट 5 मध्ये आपल्याला आपले अभ्यासाचं आहे, जे MCQ थ्रू आपण क्लिअर करतो आहोत. तर आजच्या सेशनला आपण सुरू करूया MCQ थ्रू. बघूयाचा पहिला प्रश्न काय आहे. तर पहिला प्रश्न आहे, अ सॅम्पलिंग फ्रेम इज, सॅम्पलिंग काय आहे किंवा त्याचे फ्रेम म्हणजे काय, एक नमुना फ्रेम आहे. दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला नमुना फ्रेम कशाला म्हणू शकतो हे सांगायचं आहे. तर ऑप्शन्स बघूयात. अ समरी ऑफ व्हेरियस स्टेजेस इन्वॉल्व इन डिझायनिंग अ सर्वे, सर्वेक्षणाच्या डिझाईन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध टप्प्यांचा सारांश, an outline view of all main cluster of unit in a sample, नमुन्यातील युनिट्सच्या सर्व मुख्य समूहांचे बाह्य रेषा किंवा दृश्य, आणि सी आहे अ लिस्ट ऑफ ऑल युनिट्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच अ सॅम्पल विल बी सिलेक्टेड, लोकसंख्येतील सर्व युनिट्सची यादी ज्यातून नमुना निवडला जाईल. लास्ट ऑप्शन आहे, अ वुडन फ्रेम यूज टू डिस्प्ले द टेबल ऑफ रँडम नंबर्स, यादृच्छिक संख्यांच्या सारण्या प्रदर्शित करण्यासाठी वापरलेली लाकडी चौकट. तर इथे एक एक ऑप्शन आपल्याला कट करत जायचंय. तर इथे समोर वरती काय दिलेलं आहे, समरी ऑफ व्हेरियस स्टेजेस. नमुना फ्रेम मध्ये आपण समरी देऊ शकतो का की वेगवेगळ्या स्टेजेस कुठल्या वापरणार आहेत आपण, नाही, मग हे आन्सर आपलं नसणार आहे. दुसरा आहे अन आउटलाईन आउटलाईन व्ह्यू ऑफ ऑल मेन क्लस्टर ऑफ युनिट अँड सॅम्पल्स, म्हणजे बाह्य रेषा किंवा दृश्य त्याचं, त्याला नमुना म्हणू शकतो का, कदाचित हे आपला असू शकतं. पण अजून एक यापेक्षा मोर अक्युरेट आन्सर कोणता आहे, कुठला ऑप्शन आहे, तर सी अ लिस्ट ऑफ ऑल युनिट्स. इथे काय दिलेलं आहे, इथे मेन क्लस्टर दिले पण इथे ऑल युनिट्स दिलेले आहे इन पॉप्युलेशन. सॅम्पल्स आपण कशातून निवडतो, तर पॉप्युलेशन मधून. म्हणून इथे दिलेलं आहे की ऑल युनिट्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच सॅम्पल विल बी सिलेक्टेड, प्रत्येक सगळ्या युनिट्स मधून, पॉप्युलेशनच्या सगळ्या युनिट्स मधून कुठलेही सॅम्पल सिलेक्टेड जाणार आहे, त्याची लिस्ट जी आहे त्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम असं म्हणतो. म्हणजे आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे, सी अ लिस्ट ऑफ ऑल द युनिट्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच सॅम्पल विल बी सिलेक्टेड, ज्यातून सॅम्पल सिलेक्ट केलं जाऊ शकतं, असं सगळ्या युनिट्सची लिस्ट म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम होय, असं आपण थोडक्यात डेफिनेशन त्याची करू शकतो. तर आपल्याला इथे आन्सर सी मिळालं होतं. तर अ सॅम्पलिंग फ्रेम इज अ लिस्ट ऑफ अदर डिवाइस यूज टू डिफाईन अ रिसर्च पॉप्युलेशन ऑफ इंटरेस्ट,
सॅम्पलिंग फ्रेम काय आहे? लिस्ट आहे किंवा अदर डिव्हाइस आहे? त्याला इथे डिव्हाइस म्हणून संबोधलं आहे. तर कसला डिव्हाइस आहे? रिसर्च इज पॉप्युलेशन इंटरेस्ट, म्हणजे कुठल्या पॉप्युलेशन मध्ये, कुठल्या प्रकारच्या लोकसंख्येमध्ये रिसर्चरला इंटरेस्ट आहेत हे दाखवण्यासाठीच एक लिस्ट आहे किंवा एक ज्याला आपण रचना म्हणतो ते आहे. द सॅम्पलिंग फ्रेम डिफाइन्स द सेट ऑफ एलिमेंट्स फ्रॉम विच रिसर्चर्स कॅन सिलेक्ट सॅम्पल ऑफ द टार्गेट पॉप्युलेशन. याच्यामध्ये काय सांगितलेलं, सॅम्पलिंग फ्रेम मध्ये रिसर्चरला जी पॉप्युलेशन, टार्गेट पॉप्युलेशन म्हणजे काय, तर जे आपल्याला म्हणजे स्पेसिफिक लोकांची निवड करतो आपण रिसर्च करताना कुठलेही, तर त्याला आपण टार्गेट पॉप्युलेशन म्हणतो. जसं की आपण बोलतो की टेन्थ प्लस स्टुडंट्सची अभ्यास करायचे की ते कुठल्या फॅकल्टीला जात आहेत, आर्ट्सला जात आहेत, कॉमर्सला जात आहेत की सायन्सला जात आहेत, या सगळ्यांचा रिसर्च जर करायचा आहे आपल्याला तर आपण कुठले टार्गेट करणार आहेत पॉप्युलेशन, टेन्थ पास आउट किंवा जस्ट टेन्थ ज्यांचे क्लिअर झालेले त्या टार्गेट पॉप्युलेशनला आपण बघणार आहोत, तर त्याला टार्गेट पॉप्युलेशन म्हणतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह रेफर्स टू द डिग्री टू विच सॅम्पलिंग फ्रेम कव्हर द एंटायर टार्गेट पॉप्युलेशन. तर सॅम्पलिंग फ्रेम काय करते, सगळी टार्गेट पॉप्युलेशन त्याच्यामध्ये कव्हर करत असते. टार्गेट पॉप्युलेशन ही आपल्या रिसर्चसाठी आपण स्पेसिफिकली निवडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो सेकंड नंबरचा. इट इज हेल्पफुल टू यूज अ मल्टी स्टेज क्लस्टर सॅम्पल वेन. मल्टी स्टेज क्लस्टर सॅम्पल, क्लस्टर नमुना वापरणे उपयुक्त आहे जेव्हा, ऑप्शन्स आहेत, द पॉप्युलेशन इज वाईडली डिस्प्रेड जिओग्राफिकली, लोकसंख्या भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे, यू हॅव लिमिटेड टाइम मनी अवेलेबल फॉर ट्रॅव्हलिंग, आपल्याकडे प्रवासासाठी मर्यादित वेळ आणि पैसा उपलब्ध आहे, यू वॉन्ट टू यूज प्रोबॅबिलिटी सॅम्पल इन ऑर्डर टू जनरलाइज द रिझल्ट, परिणामांचे सामान्यकरण करण्यासाठी तुम्हाला संभाव्यता नमुना वापरायचा आहे, डी ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. तर याच्यामध्ये काय, क्लस्टर नमुना कशासाठी वापरला जातो, जेव्हा जेव्हा लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे तेव्हा पण वापरला जातो, किंवा आपल्याकडे पैसा किंवा मर्यादित वेळ आहे या दोन्हीची लिमिट आहे तेव्हा सुद्धा हा वापरला जातो, आणि तिसरा आहे, यू वॉन्ट टू यूज प्रोबॅबिलिटी सॅम्पल इन ऑर्डर टू जनरलाइज द रिझल्ट, परिणामांचे सामान्यकरण करण्यासाठी तुम्हाला संभाव्यता नमुना वापरायचा आहे. म्हणजे क्लस्टर नमुना हा संभाव्यतामध्ये येतो आणि हा जेव्हा आपल्याला वापरायचा असतो तो त्यावेळेस तो उपयोग येतो. म्हणजे हे पण स्टेटमेंट आपलं बरोबर आहे, या तिन्ही वेळेस हा उपयुक्त येतो. म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, डी डी ऑल ऑफ द अबो, हे जे आपलं करेक्ट आन्सर आहे याच, हे तिन्ही गोष्टींमध्ये क्लस्टर नमुना वापरला जातो. क्लस्टर नमुना काय आहे आपण एक्सप्लेन करून घेऊया. क्लस्टर सॅम्पलिंग इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. दोन आपण बघितले होते, एक प्रोबॅबिलिटी होतं आणि दुसरं नॉन प्रोबॅबिलिटी होतं. तर क्लस्टर सॅम्पलिंग हे प्रोबॅबलर आहे, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड आहे, इन विच यू डिवाइड अ पॉप्युलेशन इंटू क्लस्टर सच एज डिस्ट्रिक्ट और स्कूल्स. म्हणजे याच्यामध्ये आपण पॉप्युलेशन काय करतो, क्लस्टर्स मध्ये डिवाइड करतो. क्लस्टर्स म्हणजे कसं असू शकतं, जिल्हे असू शकतात, डिस्ट्रिक्ट किंवा स्कूल. हे आपण स्पेसिफिकली एक क्लस्टर निवडतोय, एक डिस्ट्रिक्टचा निवडतोय, दुसऱ्या स्कूलचा निवडतोय. तर हे जे आहेत ते पॉप्युलेशन आपण क्लस्टर मध्ये निवडतो. अँड देन रँडमली सिलेक्ट सम ऑफ दिस क्लस्टर ऍज युअर सॅम्पल. आणि मग याच्यापैकी आपण कोणाला तरी सॅम्पल म्हणून निवडत असतो. म्हणजे जसं स्कूल्स बघितलेत आपण, महाराष्ट्रातील स्कूल्स किंवा महाराष्ट्रातले स्पेसिफिकली आपण बघतो पुण्यातील स्कूल, मग पुण्यातील स्कूल्स मध्ये कुठल्या स्पेसिफिक स्कूल्स, जे हायस्कूल की प्रायमरी स्कूल, हे पण आपण इथं क्लस्टर मध्ये निवडू शकतो सॅम्पल्स म्हणून. द क्लस्टर शुड आयडली इच बी मिनी रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉप्युलेशन ऍज होल. म्हणजे काय, मिनी रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉप्युलेशन ऍज अ होल. म्हणजे एका शाळेचा जर सर्वे केला तर त्याच्यामध्ये मिड डे मीलची काय अवस्था आहे असे बघून, दुसऱ्या शाळेच्या स्कूलमध्ये पण ती अवस्था असेल का, या सगळ्यावरून आपल्याला दुसऱ्या म्हणजे इतर ठिकाणच्या शाळांमध्ये देखील अंदाज लावता येतो. मनी रिप्रेझेंटेशन असतं बाकीच्या स्कूलचा क्लस्टर नमुन्यांच्या बाबतीत. देर आर थ्री टाइप्स ऑफ क्लस्टर सॅम्पलिंग, सिंगल स्टेज, दुसरा आहे डबल स्टेज अँड तिसरा आहे मल्टी स्टेज क्लस्टरिंग. इन ऑल थ्री टाइप्स यू फर्स्ट डिवाइड द पॉप्युलेशन इंटू क्लस्टर देन रँडमली सिलेक्ट क्लस्टर फॉर यूज इन युअर सॅम्पल. तर मग काय करतो, सुरुवातीला आपण याच्यामध्ये क्लस्टर मध्ये डिवाइड करतो, सिंगल आहे, डबल आहे की मल्टी स्टेज आहे, आणि त्यानंतर मग आपण त्यातून काय करतो, आपल्या आपल्या रिसर्च साठी कुठला उपयोगी आहे तो सॅम्पल आपण निवडतो. तर इन सिंगल स्टेज सॅम्पलिंग यू कलेक्ट डेटा फ्रॉम एव्हरी युनिट विद इन द सिलेक्टेड क्लस्टर्स. म्हणजे जे काय आपण सिलेक्ट केलेले क्लस्टर आहे, जसं डिस्ट्रिक्ट आहे, स्कूल आहे, तर त्याच्यातून आपण युनिट निवडत असतो आपल्या सॅम्पल्स म्हणून.
डबल स्टेज सॅम्पलिंग मध्ये यू सिलेक्ट रँडम सॅम्पल युनिट्स फ्रॉम विद इन द क्लस्टर. मग या क्लस्टर मध्ये आपण रँडम सॅम्पलिंग निवडत असतो सेकंड डबल स्टेज सॅम्पलिंग मध्ये. आणि तिसरा टाइप आहे मल्टी स्टेज सॅम्पलिंग, त्याच्यामध्ये यू रिपीट द प्रोसिजर अँड रँडमली सॅम्पलिंग एलिमेंट्स फ्रॉम विद इन द क्लस्टर्स अंटिल यू हॅव रीच द मॅनेजेबल सॅम्पल साईज. तर मल्टी स्टेज सॅम्पलिंग मध्ये काय करतो, जोपर्यंत आपल्याला रिझल्ट किंवा व्यवस्थित कन्क्लुजन मिळत नाही आणि सॅम्पल साईज व्यवस्थित मिळत नाहीये, तोपर्यंत आपण यामधून इकडून 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 असे सॅम्पल्स निवडतच असतो रँडमली. तर अशा प्रकारे हे तीन स्टेज समजले, क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये सिंगल स्टेज सॅम्पलिंग, डबल स्टेज सॅम्पलिंग, मल्टी स्टेज सॅम्पलिंग. आणि क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय, तर ते डिव्हिजन असतात पॉप्युलेशनचे, जसं की डिस्ट्रिक्ट किंवा स्कूल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. द स्टँडर्ड एरर इज अ स्टॅटिस्टिकल मेजर ऑफ, मानक त्रुटी हे सांख्यिकीय उपाय आहे. तर कशाचा, स्टँडर्ड एरर इज अ स्टॅटिस्टिकल मेजर ऑफ, स्टॅटिस्टिकल मेजर आहे स्टँडर्ड एरर म्हणजे कशाचा हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्कोर्स अराउंड द सॅम्पल मीन, नमुन्याभोवती गुणांचे सामान्य वितरण म्हणजे, द एक्सटेंट टू विच सॅम्पल मीन्स इज लाईकली टू डिफर फ्रॉम द पॉप्युलेशन मीन, लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा नमुना सरासरी किती वेगळी असण्याची शक्यता आहे त्याचं मानक आहे, द क्लस्टरिंग ऑफ स्कोर्स ऍट इच एंड ऑफ सर्वे स्केल, सर्वे स्केलच्या प्रत्येक टोकाला स्कोरिंगचे क्लस्टरिंग केले जातात त्याचं मेजर आहे, द डिग्री टू विच अ सॅम्पल हॅज बीन ऍक्युरेटली स्ट्रॅटिफाईड, ज्या प्रमाणात नमुना अचूक सरीकृत केला गेला आहे त्याचं मेजर आहे. तर स्टँडर्ड एरर हे कशाचं प्रतीक आहे किंवा मेजर आहे, तर ते बी लोकसंख्येच्या सरावापेक्षा नमुना सरासरी किती वेगळे असण्याची शक्यता आहे याचं मानक किंवा याचं मोजमाय उपाय हे स्टँडर्ड एररला म्हणतात. तर स्टँडर्ड एरर म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. करेक्ट ऑप्शन आपल्याला बी मिळालं स्टँडर्ड एररचं. आता द स्टँडर्ड एरर इज दॅट विच कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍज ऍज द डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन ऍव्हरेज अँड सॅम्पल ऍव्हरेज. तर आपल्याला क्वेश्चन मध्येच आन्सर मिळालं होतं की स्टँडर्ड एरर म्हणजे काय आहे, तर डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन ऍव्हरेज अँड द सॅम्पल ऍव्हरेज, दोन्हीचा ऍव्हरेज आहे पण कशाचा, पॉप्युलेशन ऍव्हरेज आणि दुसरं आहे सॅम्पल ऍव्हरेज, या दोन्ही मध्ये किती डिफरन्स आहे तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड एरर. वन्स द सॅम्पल हॅज बीन सिलेक्टेड रँडमली वी कॅन डिटरमाइन द प्रोबॅबल डिफरन्स द सॅम्पल अँड द पॉप्युलेशन ऍज अ होल. मग एकदा का आपण रँडमली सॅम्पल सिलेक्ट केले की त्यातून काय डिफरन्स निघतो किंवा होल पॉप्युलेशन मधून काय रिझल्ट लागणार आहे त्यातून आपण स्टँडर्ड एरर काढू शकतो. ऍज अ रेंज वी युजली एक्सप्रेस अवर रिझल्ट देअर फॉर विथ अ हाय डिग्री ऑफ कॉन्फिडन्स दॅट अवर रिझल्ट अप्लाय टू द एंटायर पॉप्युलेशन, म्हणजे जे काय रिझल्ट त्याचा येतं कन्क्लुजन येतं ते आपण तिथे मांडत असतो किंवा ते आपण होल पॉप्युलेशन साठी लागू करत असतो, प्लस और मायनस लिटल म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक किंवा कमी तिथे होऊ शकतात रिझल्ट मध्ये. इट साउंड्स मोर टेंटेटिव्ह दॅन वी माइट लाईक बट इट कॅनॉट बी मोर ऍक्युरेट दॅन दॅट. इट शुड बी पॉइंटेड आउट दॅट स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॅम्पल कॅन रिड्यूस द स्टँडर्ड एरर. तर हे कशाने स्टँडर्ड एरर जो आहे तो कशाने कमी केला जाऊ शकतो, स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॅम्पल कॅन रिड्यूस द स्टँडर्ड एरर. तर मग आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की स्टँडर्ड ऑफ एरर कमी करण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत आहे, तर आपण सांगू शकतो स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॅम्पल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय फोर्थ नंबरचा. स्नोबॉल सॅम्पलिंग कॅन हेल्प द रिसर्चर्स टू, स्नोबॉल सॅम्पलिंग संशोधकाला मदत करू शकते, कशा प्रकारे मदत करू शकते किंवा कशात मदत करते. ऑप्शन आहेत एक्सेस डेव्हिएंट और हिडन पॉप्युलेशन, विचलित किंवा लपलेल्या लोकसंख्येमध्ये प्रवेश करण्यासाठी, थेअरीज इंडक्टिव्हली इन अ क्वालिटेटिव्ह स्टडी, गुणात्मक अभ्यासात प्रात्यक्षिक सिद्धांत करण्यासाठी, ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ नॉट हॅव्हिंग एन एक्सेसिबल सॅम्पलिंग फ्रेम, प्रवेश करण्यायोग्य सॅम्पलिंग फ्रेम नसण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी. तर स्नोबॉल सॅम्पलिंग हे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड आहे आणि त्यामध्ये हे तिन्ही पॉइंट्स कव्हर होतात किंवा हे संशोधकाला अशा प्रकारे मदत करू शकतात. मग इथे आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, तिन्ही पॉइंट जर येत असतील आणि तर खाली डी ऑप्शन जर ऑल ऑफ द अबो असेल तर नक्कीच आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी ऑल ऑफ द अबो. वरील सर्व गोष्टींमध्ये स्नोबॉल सॅम्पलिंग संशोधकाला मदत करू शकते किंवा अशा प्रकारे संशोधकाला मदत करू शकते. तर स्नोबॉल सॅम्पलिंग काय आहे आपण स्पष्ट करून घेऊया.
Snowball sampling is a recruitment technique in which research participants are asked to assist researchers in identifying other potential subjects. म्हणजे जो काही रिसर्च करणारा व्यक्ती आहे त्याला रिसर्च दुसऱ्या व्यक्तीचे आहेत पार्टिसिपंट जे आहेत ऍज अ सॅम्पल म्हणून जे पार्टिसिपंट आहेत ते सजेस्ट करू शकतात की अजून कोणता विषय किंवा अजून कोणतं सॅम्पल त्यांच्यासाठी उपयोगी आहे. अशी स्नोबॉल सॅम्पलिंग असते. स्नोबॉल सॅम्पलिंग इज वेअर रिसर्च पार्टिसिपंट्स रिक्रूट अदर पार्टिसिपंट्स फॉर द टेस्ट ऑर अ स्टडी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एखादा व्यक्ती जर सॅम्पल म्हणून निवडला गेला असेल, एक्स व्यक्ती आहे जो सॅम्पल म्हणून निवडला गेलेला आहे, तर तो सजेस्ट करेल की एक्स टू जो व्यक्ती आहे त्याचा पण माझ्यासारखाच विषय आहे किंवा तोही माझ्यासारखाच आहे, हा देखील तुमच्या रिसर्चसाठी उपयोगी पडेल. मग एक्स टू काय करेल, अरे X30 जो आहे तो पण माझ्याच कॅटेगरीचा आहे किंवा माझ्याच कंपनीमध्ये जॉब करतो आहे, एक सारखं त्यांचं सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ते एकमेकांना सजेस्ट करतायत रिसर्चरला. कोणाला सजेस्ट करतायत, तर रिसर्चरला. मग अशा प्रकारच्या सॅम्पलिंग मेथडला स्नोबॉल सॅम्पलिंग असं म्हणतात. इट इज यूज वेअर पोटेन्शियल पार्टिसिपंट्स आर हार्ड टू फाइंड. पोटेन्शियल पार्टिसिपंट्स याच्यामध्ये हार्ड टू फाइंड असतात, इट्स कॉल्ड स्नोबॉल सॅम्पलिंग बिकॉज वन्स यू हॅव बॉल रोलिंग इट पिक्स अप मोर स्नो अलॉंग द वे इट बिकम्स लार्जर अँड लार्जर. तर याच्यामध्ये काय होतं, तर स्नोबॉल सॅम्पलिंग थोडीशी आपल्याला कठीण का म्हटलं जातं, कारण एकदा का आपण बॉल फेकला तर त्याच्यावरती स्नो लागतच जातो आणि मग तिथे आपली संख्या जी आहे ती मोठी होण्याची शक्यता असते. द प्रोसेस ऑफ स्नोबॉल सॅम्पलिंग इज मच लाईक आस्किंग युअर सब्जेक्ट्स टू नॉमिनेट अनदर पर्सन विथ द सेम ट्रेट ऍज युअर नेक्स्ट सब्जेक्ट. द रिसर्चर्स देन ऑब्झर्व द नॉमिनेटेड सब्जेक्ट अँड कंटिन्यूज द सेम वे अंटिल द ऑप्टेनिंग सफिशियंट नंबर ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे इथं आपण सॅम्पल्स किंवा जे व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपण डेटा गोळा करणार आहेत अशा अर्थाने घेतलेला आहे. तर अशा प्रकारे स्नोबॉल सॅम्पलिंग आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण फिफ्थ नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोटा सॅम्पलिंग. खालीलपैकी कोटा सॅम्पलिंगचं वैशिष्ट्य कोणतं नाहीये. तर कोटा सॅम्पलिंग देखील आपल्याला माहिती आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची एक पद्धत आहे. तर रिसर्चर्स चूजेस हू टू अप्रोच, आपले ऑप्शन्स आहेत. द रिसर्चर्स चूजेस हू टू अप्रोच अँड सो माइट बायस अँड सॅम्पल. संशोधक कोणाशी संपर्क साधायचा हे निवडतो आणि त्यामुळे नमुन्याचा पक्षपात करू शकतो. वैशिष्ट्य विचारलेले आहेत, पक्षपात करू शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे का, नाही. दोज हू आर अवेलेबल टू सर्वे इन पब्लिक प्लेसेस आर अनलाइकली टू कॉन्स्टिट्यूशन टू द रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. जे सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी उपलब्ध आहेत त्यांना प्रतिनिधी नमुना तयार होण्याची शक्यता असते. द रँडम सिलेक्शन ऑफ युनिट मेक्स इट पॉसिबल टू कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एरर्स. युनिटची यादृच्छिक निवड मानक त्रुटींची गणना करणे शक्य करते आणि इट इज रिलेटिव्हली फास्ट चीप वे ऑफ फाइंडिंग अबाउट द पब्लिक ओपिनियन्स. तर याच्यापैकी करेक्ट किंवा योग्य कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आहे इथे सी. म्हणजे करेक्ट ऑप्शन देखील आपल्या इथे सी आहे. द रँडम सिलेक्शन ऑफ युनिट मेक्स इट पॉसिबल टू कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एरर. स्टँडर्ड एरर जे आहे ते कॅल्क्युलेट होण्यासाठी इथे तयार होऊ शकते किंवा इथे शक्यता असते असं आपण म्हणू शकतो. तर कोटा सॅम्पलिंग काय आहे नक्की आपण समजून घेऊया. डेफिनेशन आहे कोटा सॅम्पलिंगची. कोटा सॅम्पलिंग इज अ सॅम्पलिंग मेथडॉलॉजी वेअर इन डेटा इज कलेक्टेड फ्रॉम द होमोजिनियस ग्रुप. तर होमोजिनियस ग्रुप मधून इथे आपण माहिती गोळा करतो. होमोजिनियस म्हणजे काय, तर एक सारखे ग्रुप. हे होमोजिनियस ग्रुप म्हणजे काय दिलेले आहेत, एक सारखे ग्रुप. एका ग्रुपचं वैशिष्ट्य सेम आहे, दुसरा ग्रुप आहे त्याचं पण सेम वैशिष्ट्य, असे दोन तीन गट आहे आणि होमोजिनियस ग्रुपच्या ग्रुप कडून आपण डेटा गोळा करतोय कोटा सॅम्पलिंग मध्ये. इट इन्वॉल्व्स टू स्टेप प्रोसेस वेअर इज टू व्हेरिएबल कॅन बी यूज टू फिल्टर इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॉप्युलेशन. इट कॅन इझिली बी ऍडमिनिस्ट्रेटेड अँड हेल्प्स इन क्विक कम्पॅरिझन. त्याचं वैशिष्ट्य काय सांगू शकतो आपण, हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हेल्प करतं आणि क्विक कम्पॅरिझन साठी मदत करतं. दोन स्टेप प्रोसेस आहे हे देखील त्याचं वैशिष्ट्य आहे, कारण याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात, दोन फिल्टर इन्फॉर्मेशन या पॉप्युलेशन मधून ते काढू शकतात. इन प्रोडक्शन कोटास अ गव्हर्नमेंट और अ ग्रुप ऑफ प्रोड्युसर्स लिमिट द सप्लाय ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट इन ऑर्डर टू मेंटेन द सर्टन प्राइस लेवल. तर कोटामध्ये काय सांगितलेलं, कोटा पद्धत कशासाठी म्हणतात, की गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीचा एक कोटा ठरवून देते आणि त्याचा कोटा ठरवण्याची गरज काय असते, तर पैसा जो आहे आणि वस्तू ज्या आहेत त्यांचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी हा कोटा ठरवून दिलेला असतो, गव्हर्नमेंटने लिमिट ठरवून दिलेली असते. त्या प्रकारे हा कोटा सॅम्पलिंग आहे. फॉर एक्झाम्पल, द ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज सेट द प्रोडक्शन कोटा फॉर क्रूड ऑइल. जसं की जे ऑर्गनायझेशन आहेत जे पेट्रोल बनवतात किंवा ऑइल बनवतात त्यांच्यासाठी प्रोडक्शनचा एक कोटा ठरवून दिलेला आहे क्रूड ऑइलसाठी. का, तर मेंटेन प्राइस मेंटेन करण्यासाठी.
प्राइस ऑफ क्रूड ऑइल इन द वर्ल्ड मार्केट. तर वर्ल्ड मार्केटमध्ये ही प्राइस ठरवण्यासाठी त्याचं प्रोडक्शन वर लिमिट घालण्यात आले. जर प्रोडक्शन जास्त झालं आणि पैसा कमी असेल तर ते कोण घेणार, किंवा पैसे पण जास्त आहे आणि प्रोडक्शन पण जास्त झालं, अशा वेळेस पैसा बरोबर कोटा झाला नाही आणि पैसे जास्त झाले तर कोटाच पुरला नाही, त्याचा उपयोग काय होणार ना. मग हे मेंटेन करण्यासाठी वर्ल्ड मार्केटमध्ये हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला कोटा सॅम्पल तिथे यूज करावा लागतो, कोटा ठरवावा लागतो, असं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे कोटा सॅम्पलिंग आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 6 नंबरचा. द फाइंडिंग्स फ्रॉम अ स्टडी ऑफ यंग सिंगल मदर्स ऍट युनिव्हर्सिटी कॅन बी जनरलाइज थ्रू द पॉप्युलेशन ऑफ विद्यापीठातील तरुण अविवाहित मातांच्या अभ्यासाचे निष्कर्ष लोकसंख्येनुसार सामान्यकृत केले जाऊ शकतात. हे काही आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यापैकी कुठला स्टेटमेंट किंवा पॉप्युलेशन वरती हे फाइंडिंग्स किंवा जनरलायझेशन निघू शकतं हे आपल्याला सांगायचं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, यंग सिंगल मदर साठी युनिव्हर्सिटी, हे एक आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, स्टडी फाइंडिंग्स आहे. तर जनरलायझेशन त्याच्यातून काय निघू शकतं. ऑप्शन्स आहेत, ऑल यंग सिंगल मदर्स ऍट दॅट युनिव्हर्सिटी, त्या विद्यापीठात सर्व तरुण अविवाहित माता आहेत. ऑल यंग सिंगल मदर्स इन दॅट सोसायटी, त्या समाजातील सर्व तरुण अविवाहित माता आहेत. ऑल सिंगल मदर्स इन ऑल युनिव्हर्सिटी, सर्व विद्यापीठांमध्ये सर्व अविवाहित माता. ऑल यंग वुमेन इन दॅट युनिव्हर्सिटी, त्या विद्यापीठात सर्व तरुणी आहेत. त्यापैकी करेक्ट आन्सर मध्ये करेक्ट ऑप्शन आहे ए, कारण याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. ऑल पण आल्यात म्हणजे सगळ्याच आल्यात, यंग सिंगल मदर्स हे सगळे स्पेशल आलेले आहेत आणि त्यात कुठे आले आहेत तर त्या ऍट दॅट युनिव्हर्सिटी, म्हणजे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला इन्क्लूड झालेल्या आहे, म्हणजे हे जी गोष्ट आहे ती जनरलाइज झालेली आहे. या माहितीवरून आपल्याला ही सगळी एक स्टेटमेंट आपण तयार करू शकतो, म्हणजे याचं करेक्ट आन्सर आपल्याला इथे ए मिळालेलं आहे. द फाइंडिंग ऑफ रिसर्च बेस्ड ऑन रँडम सॅम्पलिंग ऑफ पॉप्युलेशन कॅन बी फेअरली अप्लाइड टू द पॉप्युलेशन एज अ होल बट ओनली दॅट पॉप्युलेशन, म्हणजे काय सांगितलेलं आता, रँडम सॅम्पलिंग मध्ये जेव्हा आपण गोष्टी निवडतो किंवा सॅम्पल्स निवडतो तेव्हा ते फॉर पॉप्युलेशन, होल पॉप्युलेशन, फॉर होल पॉप्युलेशन साठी ते लागू असतात असं आपण म्हणतो, जो काही त्याचा निष्कर्ष किंवा रिझल्ट येतो. दिस मीन्स दॅट वी मस्ट बी व्हेरी क्लिअर अबाउट द पॉप्युलेशन वी विश टू स्टडी बिफोर ड्रॉइंग डाऊन द सॅम्पल, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सॅम्पल्स निवडायचे आहेत तेव्हा आपण आपल्या पॉप्युलेशन बद्दल, टार्गेट पॉप्युलेशन बद्दल क्लिअर असलं पाहिजे, तेव्हाच ते आपले रिझल्ट व्यवस्थित येतील. देअर मे बी सुपरफिशियल रिसेम्बल्स बिटवीन व्हेरियस पॉप्युलेशन बट देअर मे बी सबस्टेन्शियल डिफरन्स एज वेल, म्हणजे त्याच्यामध्ये पॉप्युलेशनमध्ये काही वेळेस डिफरन्स पण असतील, काही वेळेस त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पण येतील. वी सिम्पली डोंट नो अँटिल वी डू द रिसर्च, जोपर्यंत आपण रिसर्च करत नाही त्या सॅम्पल्सला घेऊन तोपर्यंत आपल्याला त्याच्यातून काही माहिती हाताला लागणार नाही किंवा ते सॅम्पल्स कसे आहेत ते सुद्धा आपल्याला समजणार नाही. इट इज बेटर टू क्लेम फॉर युअर फाइंडिंग्स ओनली दॅट विच कॅन बी डिफेंडेड बिकॉज दिस विल अर्न ग्रेटर रिस्पेक्ट फॉर युअर युअर वर्क. त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर सॅम्पल जे आहेत ते काळजीपूर्वक निवडायचे आहेत, कारण त्याच्यातून येणारे रिझल्ट जो आहे तो आपल्याला रिस्पेक्ट देणार आहे, आपल्या कामाला रिस्पेक्ट देणार आहे. म्हणून जे सॅम्पल्स निवडायचे असतात ते केअरफुली निवडायचे असतात. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, द टर्म डेटा प्रोसेसिंग एरर रेफर्स टू, डेटा प्रोसेसिंग एरर या शब्दाचा संदर्भ आहे किंवा याच्यासाठी रिलेटेड आहे, याच्यासाठी वापरतात. ऑप्शन्स आहेत, ऍक्टिव्हिटीज ऑर इव्हेंट रिलेटेड टू द सॅम्पलिंग प्रोसेस, एक्झाम्पल नॉन रिस्पॉन्स, सॅम्पलिंग प्रक्रियेशी संबंधित उपक्रम किंवा कार्यक्रम, उदाहरणार्थ प्रतिसाद नाही, या प्रकारे. दुसरं आहे, फॉल्टी टेक्निक्स ऑफ कोडिंग अँड मॅनेजिंग डेटा, कोडिंग आणि डेटा विस्थापित करण्याचे दोषपूर्ण तंत्र. प्रॉब्लेम्स विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ रिसर्च प्रोसेस, संशोधन प्रक्रियेत अंमलबजावणीमध्ये समस्या असणे. द अनअवॉर्डेबल डिस्क्रिपन्सी बिटवीन द सॅम्पल अँड द पॉप्युलेशन, नमुना आणि लोकसंख्येमध्ये अपरिहार्य विसंगती. तर डेटा प्रोसेसिंग एरर हे कशाशी रिलेटेड, आपलं करेक्ट आन्सर इथे आहे बी, फॉल्टी टेक्निक्स अँड कोडिंग ऑफ मॅनेजिंग डेटा. तर आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला डेटा प्रोसेसिंग एरर म्हणजे नाव आपण जेव्हा बघतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं की हाचा जो संबंध आहे काहीतरी बिघाड असणं, आपलं काहीतरी दोष असणं याच्याशी येतो एरर म्हणजे. मग आपलं करेक्ट ऑप्शन इथं बी आहे. आणि फॉल्टी टेक्निक्स आणि कोडिंग, फॉल्टी म्हणजे काय, चुकीचं दोषपूर्ण तंत्र याला आपण असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रोसेसिंग, डेटा प्रोसेसिंग एरर दिसतात, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे आलेला आहे बी. करेक्ट ऑप्शन आपल्याला बी मिळाले होतं, द प्रोसेसिंग एरर. आता प्रोसेसिंग एरर म्हणजे काय ते बघायचं आपल्याला, डेटा प्रोसेसिंग एरर. प्रोसेसिंग एरर इज द एरर इन फायनल सर्वे रिझल्टिंग अराइजिंग फ्रॉम द फॉल्टी इम्प्लिमेंटेशन ऑफ करेक्टली प्लॅन इम्प्लिमेंटेशन मेथड. तर हे कधी आपल्याला जाणवतं, सर्वे रिझल्ट्स रिझल्ट्सच्या वेळेस जेव्हा आपण काही चुकीच्या गोष्टी ह्याच्यात
इन्क्लूड केले असतील रिसर्चमध्ये, डेटामध्ये, किंवा सॅम्पल चुकीचा निवडलेला असेल आणि त्याचा रिझल्ट जेव्हा येणार असेल तेव्हा तो चुकीचा येतो आणि मग त्याला आपण डेटा प्रोसेसिंग एरर असं म्हणतो. मोस्ट प्रोसेसिंग एरर्स अकर इन द डेटा फॉर इंडिव्हिज्युअल युनिट्स, म्हणजे हे कधी असतात तर इंडिव्हिज्युअल युनिट्स जे आपण निवडतो त्याच्यामध्ये हे एरर्स येऊ शकतात. ऑल्दो एरर्स कॅन ऑल्सो बी इंट्रोड्यूस इन अ इम्प्लिमेंटेशन ऑफ सिस्टीम अँड एस्टिमेट्स, म्हणजे कधी कधी सिस्टीम्स अँड एस्टिमेट्स जेव्हा आपण ऍड करतो किंवा रिसर्च साठी वापरतो तेव्हा त्यात सुद्धा आपल्याला या प्रकारचे एरर्स दिसून येतात, पण मोस्टली हे इंडिव्हिज्युअल युनिट्स मध्येच दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 8 नंबरचा जो आहे, सिलेक्शन ऑफ फुटबॉल टीम ऑफ फिफा वर्ल्ड कप इज कॉल्ड. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे आणि ते एक्झाम्पल कुठल्या सॅम्पल्स आहे ते सांगायचं आहे. सिलेक्शन ऑफ फुटबॉल टीम फिफा वर्ल्ड कप इज कॉल्ड. फिफा विश्वचषकासाठी फुटबॉल संघाच्या निवडीला काय म्हणतात किंवा कुठला सॅम्पलिंग असं म्हणतात. ऑप्शन्स आहेत रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, पर्पोजल सॅम्पलिंग अँड क्लस्टर सॅम्पलिंग. रँडम सॅम्पलिंग आपण बघितलं की होल पॉप्युलेशन मधून आपल्याला त्यातले कुठलेही व्यक्ती किंवा पॉप्युलेशन जे आहे ते रँडम सॅम्पल म्हणून निवडता येते. सिस्टमॅटिक मध्ये सुद्धा आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धत असते आणि त्यातून आपल्याला सॅम्पल्स निवडायचे असतात. पण इथे आपल्याला फुटबॉलसाठी, म्हणजे ज्या लोकांना फुटबॉल येतो आहे, फुटबॉल येतो आहे अशाच लोकांना निवडायचं आहे. मग हे काय झालं, आपलं टार्गेट पॉप्युलेशन पण होईलच, पण त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. मग ह्याला आपण पर्पोजल सॅम्पलिंग म्हणू शकतो का, उद्देशपूर्ण नमुना म्हणू शकतो का? हो, ह्याला उद्देशपूर्ण नमुना म्हणू शकतो, कारण विश्वचषक खेळण्यासाठी फुटबॉल संघाची निवड करतो आपण. मग त्यामध्ये आपण नमुना म्हणून ह्या लोकांना निवडतोय ज्यांना फुटबॉल येतोय किंवा त्याची प्रॅक्टिस आहे. मग आपण इथे करेक्ट आन्सर काय देणार आहोत, तर सी पर्पोजल सॅम्पलिंग, म्हणजे उद्देशपूर्ण नमुना ज्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे, इथे पर्पोजल सॅम्पलिंग. तर पर्पोजल सॅम्पलिंग काय आहे आपण समजून घेऊया. पर्पोजल सॅम्पलिंग ऑल्सो नोन ऍज जजमेंटल, तर पर्पोजल सॅम्पलिंगलाच आपण जजमेंटल देखील म्हणू शकतो, जजमेंटल सॅम्पलिंग. सिलेक्टिव्ह और सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग, तर एवढे नाव आहेत पर्पोजल सॅम्पलिंगला, जजमेंटल, सिलेक्टिव्ह और सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग. तर यापैकी कुठलाही जर क्वेश्चन मध्ये आपल्याला वर्ड आला तर आपल्या लक्षात पाहिजे की जजमेंटल, पर्पोजिव्ह, सिलेक्टिव्ह, सब्जेक्टिव्ह हे एकच सॅम्पलिंगची पद्धत आहे आणि एकच प्रकारे त्याच्यामध्ये आपण सॅम्पल निवडत असतो. इज अ फॉर्म ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितले की प्रोबॅबल सॅम्पल कोणते आहेत आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कोणते आहेत. तर पर्पोजिव्ह म्हणजे जजमेंटल सॅम्पलिंग जे आहे ते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये येतात. विच रिसर्चर्स रिले ऑन देअर ओन जजमेंट वेन चुझिंग मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन टू पार्टिसिपेट इन देअर सर्वे. तर जेव्हा रिसर्चर्स आपल्या रिसर्च मध्ये, सर्वे मध्ये त्यांच्या मनानी जजमेंटनी मेंबर्स चूज करतात पॉप्युलेशन मधून ऍज अ पार्टिसिपेंट्स म्हणून, त्याच्यावरती ते रिसर्च पूर्ण अवलंबून असतो, म्हणजे हा रिसर्च पूर्ण करण्यावर अवलंबून असतो तर रिसर्चरवर. अ पर्पोजल सॅम्पलिंग इज डिफाईन्ड एज अ सॅम्पलिंग डन ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. तर हे जे सॅम्पलिंग आहे ते कशावर अवलंबून असतात, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. जसं की आपण बघितलं की फुटबॉल खेळणारे लोक हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यावरतीच ते आपण पर्पोजिव्ह सॅम्पलिंग निवडली होती फुटबॉलच्या टीमसाठी. हेन्स सिलेक्टिंग अ फुटबॉल टीम फॉर द फिफा वर्ल्ड कप इज अ पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. तर कॅरेक्टरिस्टिक्स होतं जसं की आपण सांगितलं, त्यामुळे त्या कॅरेक्टरिस्टिक्सच लोक आपण त्या सॅम्पल्समध्ये निवडले पर्पोजनी, एका स्पेशल पर्पजनी. तर अशा प्रकारे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग किंवा जजमेंटल सॅम्पलिंग, सिलेक्टिव्ह सॅम्पलिंग आणि सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. व्हॉट इज ऑल्सो नोन ऍज रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पलिंग. जसं आपण बघितलं की पर्पोजिव्ह सॅम्पलिंगला जजमेंटल सॅम्पलिंग, सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग हे नाव होते, तर इथे आपल्याला एक आहे की रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल अजून कशाला म्हणतात. ऑप्शन्स आहेत प्रतिनिधी नमुना म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा काय ओळखले जाते. ऑप्शन्स आहेत नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग अँड स्नोबॉल सॅम्पलिंग. त्याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, असंभाव्यता किंवा गैरसंभाव्यता नमुना याला रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स देखील म्हणतात. का, कसं किंवा नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय हे आपण बघूया. अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल इज अ ग्रुप ऑर सेट चुजन फ्रॉम द लार्जेस्ट स्टॅटिस्टिक पॉप्युलेशन ऑर अ ग्रुप ऑफ फॅक्टर्स इन्स्टन्स दॅट ऍडिक्वेटली रिप्लिकेट्स द लार्जर ग्रुप अकॉर्डिंग टू द वेदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑर क्वालिटी इज अंडर स्टडी. नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल काय आहे, तर ते एक ग्रुपचा किंवा सेटचं सॅम्पल निवडलं जातं ज्याच्यामध्ये लार्ज नंबर असतात स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशनचे, सांख्यिकीय लोकसंख्या जी आहे ती इथे मोठ्या प्रमाणात असते, ग्रुपमध्ये असते, फॅक्टर्स त्याच्यामध्ये रिप्लिकेट केलेले असतात,
त्याच्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स वरून रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल मध्ये, मग ते कशाचं वैशिष्ट्य आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं वैशिष्ट्य आहे, मग ते रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्सला आपण नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पल्स देखील असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा, ज्यामध्ये आहे इंटरव्ह्यूइंग ऑल मेंबर ऑफ गिवन पॉप्युलेशन इज कॉल्ड. एका म्हणजे जी काही पॉप्युलेशन आपल्याला सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्याच लोकांचा इंटरव्ह्यू घेतोय, दिलेल्या लोकसंख्येच्या सर्व सदस्यांच्या मुलाखतीला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत अ सॅम्पल, अ गॅलप पोल, अ सेन्सस, अ निल्सन ऑडिट. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी, सेन्सस जनगणना. कारण आपण एक लोक इंटरव्ह्यू घेतो म्हणजे थोडक्यात लोकांकडे जाऊन त्यांची माहिती घेतो म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय. म्हणून काय म्हटलेलं आहे तर इंटरव्ह्यू ऑल मेंबर ऑफ पॉप्युलेशन, जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेणं, त्याला आपण सेन्सस म्हणतो. जे दर 10 वर्षांनी होतात जनगणना ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. अ सेन्सस इज अ अटेम्प्ट टू लिस्ट ऑफ ऑल एलिमेंट्स इन ग्रुप अँड टू मेजर वन मोर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दोज एलिमेंट्स. सेन्सस काय आहे की एका स्पेसिफिक एक एलिमेंट्सचे लिस्ट आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे एलिमेंट्स आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांचे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय किंवा लिहून घेतोय, नोट करतोय. अ सेन्सस कॅन प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन ऑन ऑल मोस्ट एलिमेंट्स इन द पॉप्युलेशन. तर सेन्सस मध्ये काय असतं, सगळी इन्फॉर्मेशन असते जी एलिमेंट्सला म्हणजे पॉप्युलेशन मधल्या प्रत्येक गोष्टींना जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. देअर बाय एनेबलिंग टोटल फॉर रेअर पॉप्युलेशन ग्रुप्स आर स्मॉल ज्योग्राफिक एरियाज. त्याच्यामध्ये काय असतं की छोटे छोटे ज्योग्राफिक एरियामध्ये ही माहिती आपण गोळा करत असतो. मग माहिती आहे ना जनगणना कशी होते की प्रत्येक घरोघरी जाऊन ही जनगणना किंवा त्यांचे वैशिष्ट्य, त्यांची सगळी माहिती, डिटेल माहिती जी आहे ते लोक त्यांच्या घरोघरी जाऊन घेत असतात, म्हणजे तो इंटरव्ह्यू असतो. कलेक्टिंग ऑफ डेटा फ्रॉम होल पॉप्युलेशन रॅदर दॅन जस्ट सिम्पल सॅम्पल, म्हणजे सगळ्यांकडून पॉप्युलेशन मधून ही माहिती गोळा करत असते. एक्झाम्पल, डुईंग अ सर्व्हे ऑफ ट्रॅव्हल टाइम बाय आस्किंग एव्हरीवन एट स्कूल इन अ सेन्सस. तर सेन्सस मध्ये काय केलं जातं की एक्झाम्पल म्हणून दिलंय की ट्रॅव्हल टाइम म्हणजे डुईंग अ सर्व्हे ऑफ ट्रॅव्हल टाइम, ट्रॅव्हल टाइमचा सर्व्हे करायचा आहे सगळ्यांना विचारायचं स्कूलमध्ये, म्हणजे हा एक प्रकारचा सेन्सस झालेला आहे स्कूलचा. जसं की इंडियामध्ये सगळ्या लोकांचा जो आहे तो सर्व्हे होत असतो, बाकी आपलं शिक्षणाविषयी, हेल्थ विषयी, त्याच्यानंतर रोजगाराविषयीच्या गोष्टींचा, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत असते जेव्हा सेन्सस कम्प्लीट होतो, जनगणना कम्प्लीट होत असते तेव्हा. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.